नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। गडचिरोलीत नक्षली मोर्चा, मिलिंद तेलतुंबडे सह 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान। नेपाळ मध्ये कार तलावात कोसळून 4 भारतीय ठार। ज्याच्यावर गुन्हे जास्त तोच काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता, नाना पटोलेंची मुक्ता फळे। अमरावतीत सध्या तणावपूर्ण शांतता, 3 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद। 8 दिवसानंतरही एसटीचं चाक थांबलेलंच, संपकरी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम। बीड जिल्ह्यातील केज, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत उद्या। आणि आंबेजोगाई अल्पवयीन बलात्कार घटनेने पुरोगामी महाराष्ट्र हादरला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात मागील 11 दिवसांपासून एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे। आपला विरोध दर्शविण्यासाठी आज बीडच्या एसटी कामगारांनी आगारात थाळीनाद आंदोलन केले। दरम्यान थाळी वाजवत बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी रॅलीही काढली होती। या आंदोलनात बीड डेपोतील 150 अधिक एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। जोपर्यंत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचं आंदोलकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचावा यासाठी थाळीनाद आंदोलन केल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र आंदोलन सुरू आहे। बीड आगारात मागील 10 दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत। दरम्यान बसेस बंद असल्याचा फायदा बहुतांश खासगी वाहन चालकांकडून होत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बीड आगारातून खासगी गाड्या सोडल्या जात आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतुकीस परवानगी दिली, मात्र त्याचाच फायदा अनेक खासगी वाहन चालकांकडून घेतला जात आहे। त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी करून चाकरमान्यांचा प्रवास सुकर केला आहे। या ठिकाणी काय केलं, आपण ज्या प्रायव्हेट गाड्या ज्यांचे इन्शुरन्स आणि सगळे पेपर क्लिअर आहेत आणि ज्यांचं ड्रायव्हरचं लायसनही क्लिअर आहे, तर त्यांना आपण पॅसेंजर भरायला परमिशन देतो आहे। फक्त त्यांचा जे काही तिकीट दर असेल हा एसटीला अधीन राहून असेल एवढी आम्ही काळजी घेतली आहे। आणि सिटिंग कॅपॅसिटीसुद्धा लिमिटेड ठेवलेली आहे, म्हणजे जास्ती लोकांची गर्दी गाडीत करून देत नाही। त्याच्यानंतर गाडी इथून निघाल्यानंतर प्रत्येक रूटवर 50 किलोमीटरला आमचे माणसं आहेत हायवेला, ते चेकसुद्धा करतात गाडी। त्याचबरोबर गाडी निघताना गाडीतला एक आम्ही प्रतिनिधी ठरवतो, त्याच्याकडे माझा पर्सनल नंबर दिलेला आहे। ड्रायव्हरचं बिहेवियर चांगलं असेल तर तो तसं रिपोर्ट करतो, खराब असेल तर तो तसं तो रिपोर्ट करतो। आता तसे आम्हाला मेसेजही आलेले आहेत आणि आतापर्यंत तरी पॉझिटिव्हच सगळ्यांचा फीडबॅक आलेला आहे। जे खाजगी वाहन चालक अतिरिक्त भाडे वसूल करतायत त्यांच्यावर आरटीओ मार्फत कारवाई देखील होत आहे। खाजगी वाहतूक सुरू असली तरी प्रवाशांची काही प्रमाणात का होईना गैरसोय होत आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। प्रवाशांच्या अडचणी आहेत किंवा जे दैनंदिन व्यवहार आहेत सर्वसामान्यांचे, ते अगदी ठप्प झालेले आहेत। जास्त दराने तिकीट काढून जावं लागत आहे। प्रवासी वाहतूक जरी वाटत असेल सुरळीत आहे, आज ज्या प्रवासी वाहतुकीला आपण अनेक दिवस विरोध करत होतो अशाच ह्याच्या पद्धतीनं आपल्याला ते वाहतूक करावी लागती आहे। पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गेल्या अनेक दिवसापासून दुर्लक्ष केलं जात आहे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। अल्पवयीन विवाहितेचा सासरी छळ होत असल्याने तिने माहेर गाठले, मात्र माहेरात आल्यानंतर एका अकॅडमीतील दोघांनी तिला नोकरीचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 9 जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान 6 महिन्यांच्या काळात 400 अधिक जणांनी बलात्कार केल्याचा दावा पीडितेने बाल समितीच्या जबाबात केला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे यात एका पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। पीडितेच्या तक्रारीनुसार अंबाजोगाई पोलीस पुढील तपास करत आहेत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड।
एक 8 तारीखला एक 17 वर्षाच्या मुली आहे, त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। त्यांच्यामध्ये असे त्यांनी म्हटले ते 13 वर्ष असताना त्यांच्या वडील आणि त्यांच्या नातेवाईक त्यांच्या अल्पवयीन असताना सुद्धा त्यांचं लग्न करून देऊन त्यांचं बालविवाह करून दिले। अंगाने गुन्हा दाखल झालेले आहे। नवरा सोबत राहिलेले होते, काही दिवसानंतर त्यांनी त्यांच्यासोबत पटत नसताना ते परत आले अंबाजोगाईला। अंबाजोगाईला त्यांच्या वडील त्यांचा त्रास देत होते म्हणून ते एकत्रित अंबाजोगाईला एकटाच राहत होते। त्या अनुषंगाने त्यांच्या सोबत जे मित्र आहे ओळखीचे आहे असे लोकांनी त्यांना काही 15-20 दिवस अगोदर त्यांना घेऊन गेली काहीतरी जेवण देण्याचे असे काहीतरी आमिष दाखवून, नंतर त्यांच्यासोबत अत्याचार केले असे कंप्लेंट दिलेली। त्याच आधारावर बालविवाह अधिनियम त्याचबरोबरच अत्याचार केले या विषयाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केले। या 9 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेले आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनात करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी गेल्या 8-10 दिवसापासून ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। आष्टी येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेत त्या मागण्या आपण सरकार दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ST कर्मचाऱ्यांना त्यांनी दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, हरिभाऊ दहातोंडे, संदीप सुमरे, महेश आजबे, यश आजबे, बाबासाहेब शेंडगे, बाबा भिटे, महादेव डोके, आजीनाथ गळगटे, सुभाष वाळके, नजीम शेख, बाळासाहेब पिसाळ, अर्जुन काकडे उपस्थित होते। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील एकेकाळी संपूर्ण जिल्हाभर कुस्ती क्षेत्रात नावलौकिक केलेले पैलवान माजी आमदार भीमराव धोंडे यांचे मित्र, मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व पैलवान किशन शंकर डोके बट्टाभाऊ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। मातकुळी गावातील प्रतिष्ठित धार्मिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते जिल्हाभर परिचित होते। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। आणि आता पाहूयात बीड जिल्ह्याची झटपट कोरोना आकडेवारी। आरोग्य विभागाकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 644 अहवालात 6 रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर 638 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। बाधितांमध्ये अंबाजोगाई 0, आष्टी 3, बीड 2, धारूर 1, गेवराई 1, केज 0, माजलगाव 1, परळी 1, पाटोदा 0, शिरूर 0, तर वडवणी येथे एकही रुग्ण आढळून आले नाहीत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।